हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। आज अपन बघत आहोत फ्रूट जेली केक। केक दिसायला तर अतिशय छान आहे आणि खायला पण अतिशय हेल्दी आहे। चला बघूया याची रेसिपी। एका पातेल्यामध्ये मी 2 कप पाणी घातलेलं आहे आणि हा गॅस पेटवलेला आहे। यामध्ये आता आपल्याला 1/2 कप साखर घालायची आहे, म्हणजे आपण जेवढं पाणी घेतलं त्याच्या 1/4 साखर घालत आहोत। गोड जर तुम्हाला आवडत असेल तर थोडी आणखी पण 1/2 कप साखर तुम्ही घालू शकता। यामध्ये मी 1 अगार-अगार घालणार आहे। हे अगार-अगार मँगो फ्लेवरचं आहे, फ्लेवर नसलेलं अगारसुद्धा तुम्ही घालू शकता। यामध्ये मी हे 2 चमचे घालत आहे। साधारण 1 लिटर पाण्यामध्ये 8 ग्रॅम अगार पुरेसं असतं। आणखी पण 1 चमचा अगार मी यामध्ये घातलेला आहे। अगार तुम्हाला ऑनलाईन हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे, त्यावर तुम्ही ऑर्डर करून अगार तुम्ही घरपोच मागवू शकता। या मिश्रणाला आपण एक उकळी आणणार आहोत आणि उकळी आल्यानंतर 5 मिनिट हे मिश्रण उकळायला ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांनंतर आपण हे बंद करूया। अगार अगार साखर आणि पाणी यांचं मिश्रण उकळतं आहे, हे मी 5 मिनिटांपर्यंत उकळू देणार आहे आणि त्यानंतर मी बंद करीत आहे। मी फ्रूट्स कटिंग करून ठेवलेले आहेत। हे जवळपास 1/2 कप सर्व फ्रूट्स आहेत। तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकता। यामध्ये मी पपई, डाळिंब, संत्री, मोसंबी आणि सफरचंद घेतलेलं आहे। या पाण्यात मी थोडंसं फ्लेवरसाठी इलायची पावडर घातलेली आहे, कारण माझा अगार मँगो फ्लेवरचा आहे। प्लेन असेल तर यात काहीही घालण्याची गरज नाही। आणि हे मी थोडंसं एका मोल्डमध्ये घालत आहे। केकचा मोल्ड तुमच्याकडे असेल तर फारच उत्तम, त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता। खाली हे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते घातलेलं आहे आणि आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये आपण फ्रूट्सचे तुकडे टाकून ठेवत आहोत। हे फ्रूट्स ठेवताना एकदम पॅक बसवायचे नाही, यामध्ये थोडी थोडी जागा ठेवायची, कारण त्यामध्ये मग लिक्विड जाऊन बसेल आणि आपला केक छान कट होईल। सर्व असे फ्रूट्स तर अतिशय हेल्दी असतात, तुम्हाला माहितीच आहे। यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी किंवा ड्रॅगन फ्रूट असेल तुमच्याकडे तर ते पण घालू शकता। माझ्याकडे सध्या एवढेच फळं उपलब्ध आहेत आणि हे पण खूप छान आहेत। आणि या साईडला मी केळ्यांची काप लावून घेते आहे, म्हणजे त्यामुळे आपला केक छान दिसेल। हा केक अगदी 5 मिनिटात तयार होतो आणि खूप झटपट तयार होतो आणि करण्याचे कष्ट पण खूपच कमी आहेत आणि शिवाय हेल्दी पण आहे, त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा। फळांच्या लेयर्स माझ्या लावून झालेल्या आहेत। आता मी यावर आपलं जे अगरचं मिश्रण आहे ते पूर्ण मी घालत आहे आणि हे पूर्ण घातल्यानंतर आपण हे फ्रीजरमध्ये 5 मिनिटांसाठी सेट करायला ठेवूया। थोडंसं जे मिश्रण राहिलेलं आहे त्यामध्ये मी नंतर गुलाबी कलर घालत आहे आणि हे आपलं आधीचं मिश्रण सेट झाल्यानंतर त्यावर आपण हे घालणार आहोत। हे मिश्रण आपलं थोडंसं गार झालेलं आहे, त्याला आपण थोडंसं गरम करून घेऊयात। आणि फ्रीजमधून मी आता आपलं केकचं मिश्रण बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यावरून मी थोडीशी कलरफुल लेयर आपण घालणार आहोत। थोडंसं मिश्रण माझं उरलेलं आहे ते मी एका वाटीमध्ये घालत आहे आणि त्यात मी फ्रूट्ससुद्धा घातलेले आहेत। हे मिश्रण मी फ्रीजमध्ये 4 ते 5 तासांपर्यंत सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे। 4 ते 5 तासांनंतर मी हा केक बाहेर काढलेला आहे आणि साईड आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हा असा छान सुंदर आपला केक तयार झालेला आहे। खूप सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मला फीडबॅक जरूर द्या। आपल्या रंगोली अँड रेसिपी बाय कीर्ती लोखंडे या फेसबुक ग्रुपवर सुद्धा तुम्ही याचे फोटो पोस्ट करू शकता, म्हणजे मला सुद्धा बघता येईल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा मंडळी।
परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।